ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुधा, संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ओतूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील मढशिवारामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप गाडीला गाडी आडवी लावून व्यापाऱ्याचे पैसे लुटणाऱ्या टोळीतील 7 महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीच्या लोकल क्राईम ब्रँचने मुसके आवळले असल्याची अधिकृत माहिती संध्या लाईव्हच्या प्रतिनिधींना मिळाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गुन्हा नंबर 414/2022 भारतीय दंडविधान कलम 395 अन्वये ओतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता। नारायणगाव येथील तेलाचे व्यापारी सुरेश राजेंद्र कोठारी वय 44 यांनी 12 मे 2022 रोजी ओतूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की माझ्याकडे कामाला असलेल्या दीपक बडगर हा पिकअप गाडीमध्ये तेल घेऊन मुरबाड येथे गेलो होतो। त्या ठिकाणी तेलाची डिलिव्हरी देऊन रोख रक्कम घेऊन परत नारायणगावच्या दिशेने येत असताना ओतूरच्या हद्दीत मडगाव शिवारामध्ये आले असता आमच्या पिकअप गाडीच्या समोर एक चारचाकी गाडी आडवी लावून त्यावरून 4-5 जण खाली उतरून आमच्या गाडीजवळ आले आणि माझ्याबरोबर असलेल्या चालकाला दमदाटी करून जबरदस्तीने पैसे असलेली पिशवी घेऊन गेले। फिर्यादीनुसार गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यातील सहभागी असलेल्या 3 आरोपींच्या लोकल क्राईम ब्रँचने राहुरी येथून यापूर्वीच मुसक्या आवळल्या होत्या। उर्वरित आरोपींच्या मागावर लोकल क्राईम ब्रँच होते। लोकल क्राईम ब्रँच तपास करीत असताना गुरुवार दिनांक 19 जानेवारी लोकल क्राईम ब्रँचला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी भैया उर्फ सागर साहेबराव खांदे वय 22 राहणार येवले आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर हा त्याच्या गावात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। मिळालेली माहितीची खात्री होताच राहुरी फॅक्टरी नाका येथे सापळा लावून सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपास कामी ओतूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकल क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस सब इन्स्पेक्टर गणेश जगदाळे पोलीस हवालदार दीपक साबळे राजू मोमीन पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांनी केले आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।